डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या धुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये नेतृत्वावरून कलह सुरू झालाय. या निवडणुकीची सूत्रं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. त्यास आव्हान देत भाजपचे शहरातील आमदार अनिल गोटे यांनी पक्षांतर्गत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे मंत्री विरुद्ध आमदार असा अनोखा सामना राजकीय पटलावरती पाहायला मिळणार आहे. असं आहे की राजकारणामध्ये 2+2 कधी 4 होत नाहीत, कधी 3 होतात, कधी 10 पण होतात, काय कधी 22 होतात, जवळजवळ लिहिले तर काय असं कधी असतं. राजकारणाची गणित तर ठरलेली नसतात. राजकारणाची गणित जर ठरलेली असती काय तर एवढ्या सगळ्या गोष्टी करायचं कारणच नाही. आमदार गोटे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर भामरे यांच्यात वितुष्ट असल्याचं सर्वश्रुत आहे. त्यांच्यात महापालिका निवडणुकीतील नेतृत्वावरून कलह सुरूच होता. त्या डोकेदुखीवरती रामबाण इलाज म्हणून राज्यातील पक्षश्रेष्ठींनी मंत्री महाजन यांची निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची सूत्र सोपवली आहेत. मात्र महापालिकेबाबत पक्षाचा हा निर्णय आमदार गोटे यांच्या पचनी पडलेला नाहीये. नेतृत्वावरून मंत्री आणि आमदारांमधील वाढता मतभेद पाहता दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं होऊ नये म्हणून पक्षाला स्थानिक पातळीवरील गृहकलह मिटवण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती भूमिका घ्यावी लागेल. महापालिका क्षेत्रात पक्षापुढे निर्माण झालेला पेच प्रसंग सोडवावा लागेल. राज्यात 0-0 झालेला आपला पक्ष भाजप ठिकठिकाणच्या निवडणुका जिंकून सुरू असलेली घौडदौड येथील महापालिका निवडणुकीत कायम ठेवायची असेल तर मंत्री आणि आमदारांनी सबुरी ठेवून योग्य तो तोडगा काढावा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. आम्हालाही वाटतं की हे थांबलं पाहिजे. आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून लागलेलो आहे. आम्हालाही बरोबर वाटत नाही की बघा आता तरी सुधरावा, आणि जर नाही झालं तर काय फरक पडणार नाही, 5 वर्ष फिरसे. पण त्याचा आमचा लहान कार्यकर्ता जेव्हा निवडून येण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही जर असं वागत असाल तर कसं काय चालेल. महापालिका निवडणूक होण्यापूर्वीच गृहकलहामुळे बेजार झाला आहे. निवडणुकीच्या नेतृत्वावरून प्रतिमुख्यमंत्री विरुद्ध आमदार असा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. यात कार्यकर्त्यांचे सँडविच होत आहे. महापालिकेत सत्ता परिवर्तन घडवायचं असेल तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींना गृहकलह थोपवावा लागेल, अन्यथा त्याचे परिणाम ज्योतिषाला सांगण्याची गरज उरणार नाही असं कार्यकर्ते उघड बोलतात. हे बघा, गिरीश भाऊंवर धुळ्याची जबाबदारी दिली हे संघटनेच्या माध्यमातनं हे प्रत्येक जिल्ह्यात होतं. आणि गिरीश भाऊ शेजारच्याच जिल्ह्याचे आहेत, त्यांचं संघटन कौशल्य त्यांनी याच्या आधी दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे गिरीश भाऊंची जबाबदारी स्वीकारली तर गिरीश भाऊ स्थानिक नेतृत्वांना बरोबर घेऊनच हे सगळं काम करणार आहेत. त्याच्यामुळे गिरीश भाऊंची आम्हाला सगळ्यांना मदतच होणार आहे. आमचा जसा राष्ट्रीय पक्ष खंबीर आहे त्या पद्धतीने राज्यातील आणि जिल्ह्यातील संघटनाही खंबीर आहे. त्याच्यामुळे असा कुठलाही काही प्रकार होणार नाही आणि भारतीय जनता पक्षाला निश्चितच यश मिळेल याच्याविषयी मला कुठलीही शंका नाही. आमदार गोटे यांनी राज्यात प्रतिमुख्यमंत्री समजले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास विश्वासू गोटातील मंत्री महाजन यांच्यावरतीच टीकेची झोड उठवल्याने भाजपमध्ये खळबळ माजली आहे. असं या ठिकाणी आधी प्रयत्न झाला होता. सुरेशदादा जैन ज्यावेळेला फुल फॉर्ममध्ये होते काय मी सांगेन ते पूर्व असं, त्यावेळेला सुरेशदादा जैनचं सुद्धा पार्सल लोकांनी परत पाठवलेलं आहे. बाकीच्या कोणाला प्रयत्न करायचे तर करून बघावेत, माझी काही इच्छा मी कोणाला नकार देत नाही. महापालिका क्षेत्रात भाजपचा आमदार असतानाही अतिक्रमण करत विश्वासात न घेता मंत्री महाजन यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपवण्यात आल्यामुळे आमदार गोटे दुखावलं असल्याचं म्हटलं जात आहे. महापालिकेची निवडणूक माझ्या पद्धतीनं लढवेल, पक्षात इच्छुक उमेदवार आयात केले जात असतील तर फुलाचा काय विचार करायचा, तो नंतर निवडणूक कशी लढवायची ते मी ठरवेन असं सांगून वेगळी चूल मांडण्याचा पर्यायही हाती असल्याचे सूचक उद्गार काढले आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाने असं सांगितलं नाही काय की तुमच्या विचाराची तडजोड करा आणि गुन्हेगाराला घ्या काय, ही लोकल ॲडजस्टमेंट आहे आणि ते लोकल ॲडजस्टमेंट करायची मला आवश्यकता नाही. माझ्याला जागा 74 तर माझ्याकडे 740 लोकांचे अर्ज आहेत. त्यावरून पक्षश्रेष्ठींनी मंत्री महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर भामरे, शहराध्यक्ष अनुप अग्रवाल आणि आमदार गोटे यांच्यात एक तर समेट घडवावी लागेल
तर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवावा लागेल, अन्यथा आमदार गोटे हे लोकसंग्राम संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जातील असा होरा कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत. महाराष्ट्र लाईव्ह नव्या पिढीचं नव व्यासपीठ.